भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार कल्याणचे सन्माननीय नरेंद्र पवार यांचं वक्तव्य ऐकलं. नरेंद्र पवारांना माझी सूचना आहे की पहिले राज्यपालांची, त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींची, त्यांचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आधी पाकिस्तानला पाठवा. यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, त्यावेळी भारतीय जनता पार्टी मूग गिळून गप्प बसली, आणि आता इतिहासाबद्दल काही माहिती नसताना, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नसताना, छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक का म्हणतात हे माहिती नसताना उगाचच कुठल्या तरी वादामध्ये उडी घ्यायची आणि प्रसिद्धी मिळवायची, एवढं भारतीय जनता पार्टीचं काम आहे. तुम्हाला पाठवायचं आहे ना, तर पहिले राज्यपालांना, सुधांशु त्रिवेदींना आणि मंगलप्रभात लोढांना पहिले तुम्ही पाकिस्तानला पाठवून दाखवा. होय, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजच आज भारतीय जनता पार्टी अजितदादा पवार यांच्या विरोधात आंदोलन करते आहे. त्या आंदोलन करताना माझं सांगणं की तुम्ही पहिलं विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या हिंदू पद पादशाही या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आणि अपमान केलाय, पहिलं त्या पुस्तकाची होळी करा. त्यानंतर माधव गोळवळकर यांनी बंच ऑफ थॉटमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे, स्त्री लंपट राजा होता, निष्क्रिय राजा होता, अशा पद्धतीचं विधान हे गोळवळकरांनी केलेलं आहे, पहिलं त्या पुस्तकाची होळी करा आणि मग अजितदादा पवार यांच्यावरती बोला. कारण तुमचं महापुरुषांचं प्रेम हे राजकारणापुरतं जागृत होतं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कुठे बसला होता ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता, महात्मा ज्योतिराव फुलेंचा अपमान झाला होता, सावित्रीमाईचा अपमान झाला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला होता. कुठल्या वेळात बसला होता? अजितदादाला माफी मागणाऱ्यांनी पहिलं आपल्या नेत्याचं वक्तव्य तपासावे आणि मग बोलावे. राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये जे आंदोलन भारतीय जनता पार्टीने पुकारलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. यांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही, आणि छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते. त्यांनी जे 120 अधिक लढ्या लढल्या, जिंकल्या, ह्या स्वराज्यासाठी होत्या. आणि भारतीय जनता पार्टीला प्रश्न आहे, गोळवळकर गुरुजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले ते भारतीय जनता पार्टीला मान्य आहे की नाही हे पहिलं भारतीय जनता पार्टीने सांगावं, आणि जर मान्य नसेल तर गोळवळकर गुरुजींचं पुस्तक भारतीय जनता पार्टीची आध्यात्मिक आघाडी जाळणार का हे देखील त्यांनी सांगावं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये राज्यपाल असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे मंत्री असतील, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं त्याचा निषेध विधानसभेमध्ये अजितदादांनी केला, राज्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी केला. आज जे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे हे पूर्णपणे दोघलं आहे, अजितदादांना जाणून बुजून बदनाम करण्याचे आंदोलन आहे.